नमस्कार आपले सर्वांचे तानाजी पाटील पिशवीकर या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपण पाहणार आहोत इयत्ता नववी भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न तो म्हणजे प्रश्न क्रमांक चार नकाशा भरा व योग्य ती सूची तयार करा पहा प्रश्न आहे दिलेल्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील घटक दाखवा आणि सूची तयार करा कोणतेही चार गुणच्या घटक आहेत एक दक्षिण अमेरिका खंड दोन युरोप खंड तीन विषुवृत्त चार हिंदी महासागर पाच फुजियामा ज्वालामुखी सहा भारत चला आता आपण जगाच्या आराखड्यामध्ये हे घटक प्रत्यक्ष दाखवू मित्र हो सुरुवातीला आपण नकाशाच्या उजव्या बाजूस खाली या ठिकाणी सूची तयार करूया पहा सूची एक दक्षिण अमेरिका खंड हा दक्षिण अमेरिका खंड दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारे अधिक चिन्ह वापरू आता आपण याच सूचीमधील चिन्हाच्या साह्याने नकाशात दक्षिण अमेरिका खंड अशा प्रकारे दाखवूया आणि घटकाचा एक हा क्रमांक त्याच्या जवळ लिहूया आता दुसरा घटक आहे युरोप खंड हा युरोप खंड दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारे गोल वर्तुळाचा वापर करूया आता याच चिन्हाच्या सहाय्याने नकाशात युरोप खंड दाखवूया आणि तिथे घटकाचा दोन हा क्रमांक लिहूया मित्र तिसरा घटक आहे विषुववृत्त आणि या घटकासाठी आपण तुटक रेषा हे चिन्ह वापरूया आणि याच तुटक रेषेच्या चिन्हाने नकाशामध्ये अशा प्रकारे विश्वत दाखवूया आणि त्या घटकाचा तीन हा क्रमांक तिथे नमूद करूया चौथा घटक आहे हिंदी महासागर आता या घटकासाठी आपण बारीक टिंबा हे चिन्ह वापरूया आणि याच चिन्हाने हिंदी महासागर या ठिकाणी अचूकपणे दाखवून तिथे चार हा घटकाचा क्रमांक लिहूया पुढे पाचवा घटक विचारलेला आहे फुजियामा ज्वालामुखी हा घटक दाखवण्यासाठी आपण त्रिकोण हे चिन्ह वापरूया आणि त्याच चिन्हाच्या साहाय्याने तो घटक अचूक ठिकाणी जपानमध्ये दाखवूया व तिथे पाच हा घटकाचा क्रमांक लिहू मित्रो आता आपण सहावा घटक भारत दाखविणार आहोत त्यासाठी आपण सूचीमध्ये अशा प्रकारे तिरप्या रेशनचा वापर करूया आणि त्याच चिन्हाद्वारे भारत या ठिकाणी अचूकपणे दाखवूया आणि त्या ठिकाणी सहा हा घटकाचा क्रमांक लिहूया मित्र हो आम्ही नमुना म्हणून चिन्हे वापरली आहेत आपण कोणतेही चिन्ह वापरले तरी एक दक्षता घ्यायला हवी की जे चिन्ह आपण सूचीमध्ये वापरतो त्याच चिन्हाचा वापर आपण नकाशामध्ये तो घटक दाखवण्यासाठी करणे अत्यंत गरजेचे असते नकाशा भरत असताना सुचीमधील चिन्हच नकाशामध्ये दाखवणे गरजेचे असते शिवाय संपूर्ण नकाशा हा पेन्सिलच्याच सहाय्याने भरणे अत्यावश्यक असते आणि जिथे घटक दाखवले आहेत तिथे त्याच घटकाचा योग्य तो क्रमांक लिहिणे आवश्यक आहे तरच आपणास गुण मिळू शकतात